गेल्या काही दिवसांमध्ये सीमा भागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळतंय पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या जुन्या आंदोलनाची आठवण सांगत शिंदे फडणवीस सरकारला टोला सुप्रिया सुळे यांनी नक्की काय म्हटलंय आणि आताच पवारांच्या आठवणी त्यांनी का सांगितल्यात ते जाणून घेऊयात मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे अशात महाराष्ट्रातले दोन मंत्री म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव दौऱ्यावर जाणार होते मात्र हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी केली त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केली त्यामुळेच हा दौरा रद्द झाल्याची चर्चा आहे यावरूनच आता सुप्रिया सुळे यांनी एकोणीशे शहाऐंशी साली बेळगावमध्ये झालेल्या आंदोलनाची आठवण सांगत राज्य सरकारला टोला लगावला शरद पवार यांनी एकोणीशे शहाऐंशीच्या आंदोलनात पोलिसांच्या लाठा खल्ल्या पण माघार घेतली नाही असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे असं म्हणतायत की कर्नाटक महाराष्ट्रादरम्यान दरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरू झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते तो काळच तसा होता सीमा भागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली या विरोधात मोठा आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला खुद्द एस एम जोशी यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या अंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं महाराष्ट्रातले नेते बेळगाव मध्ये जाऊन भर चौकात निषेध नोंदवतील असं ठरवलं अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होतं बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढवली ते कोल्हापुरात गेले तिथून एक फियाट गाडी घेतली सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली खऱ्या ड्रायव्हरला के मागे मालकाच्या जागी बसवलं तिघेजण निघाले चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली पण त्यांना काहीच कळलं नाही साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांग पत्ता लागला नव्हता बेळगावात जमावबंदी होती साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला आंदोलनाची वेळ झाली बरोबर अकरा वाजता राणी चेनम्मा चौकात लोक जमू लागले अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलीस गोंधळले संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला अश्रुदुराच्या नळकांड्या फोडल्या साहेब बाबासाहेब कुपेकर आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं तिथेही लोक जमा झाले वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले ते पाहून एस एम हळहळले होते हा भारवलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे सारज तीनशे साठ अंशात बदलले असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे ही फेसबुक पोस्ट आता चांगली चर्चेत आहे दरम्यान तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर